नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर एक आरोग्य विभागाबद्दल एक न्यू अपडेट आहे। तर ग्रुप डीचे जे हॉल तिकीट आहे ते आलेले आहेत। तर काल जी आहे साईट बंद पडली होती, त्यानंतर आज जे पुन्हा साईट सुरू झालेली आहे। तर तुम्ही तुमचे जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर। ते संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम जे आहे तुम्हाला तुमचं मोबाईलमधलं ब्राउझर ओपन करायचं आहे। ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात येईल। त्या लिंकवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर आरोग्य विभागाची जी ऑफिशियल साईट आहे तुम्ही त्यावरती याल। तर तुम्ही बघू शकता आरोग्य विभागाची जी ऑफिशियल साईट आहे मी त्यावरती आलेलो आहो। तर प्रकारचं जे आहे तुमच्यासमोर जे आहे पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर जे आहे सर्वप्रथम तुम्हाला इथे दाखवेल डाउनलोड ॲडमिट कार्ड ग्रुप डी। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची यूजर आय डी टाकायची आहे। तर तुमचा जो काही फॉर्म आहे तर तुम्हाला SMS द्वारे सुद्धा आलेला असेल किंवा तुम्हाला टेक्स्ट SMS आलेला असेल किंवा तुमचा जो काही फॉर्म आहे त्यावरती तुम्हाला मिळेल ॲप्लिकेशन ID म्हणून दिसेल। तर तुम्हाला तिथं टाकायची आहे, त्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम जे आहे तर माझा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तर मी त्याचे इंटर करतो। इंटर केल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्हाला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट करण्यात येईल। तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं माझं जे ॲडमिट कार्ड आहे ते दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुम्ही इथं डिस्ट्रिक्ट बघू शकता, बीड दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर जे आहे इथं मी थोडं झूम इन करतो, त्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन मिळेल, यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे आहे तर तुम्ही बघू शकता माझं जे ॲडमिट कार्ड आहे ते इथं आलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता परीक्षेचे दिनांक सुद्धा देण्यात आलेले आहे 31 ऑक्टोंबर 2021। त्यानंतर इथं टायमिंग तुम्ही बघू शकता वेळ, त्यानंतर पेपर कोड, परीक्षा क्रमांक, त्यानंतर इथून प्रिंट यावरती क्लिक करून जे आहे तुम्ही प्रिंटआउट देऊ शकता किंवा इथून जे आहे PDFसुद्धा तुम्ही जे सेव्ह करू शकता। तर माझं जे हॉल तिकीट आहे ते आलेलं आहे। अशा प्रकारे जे तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला तुमची याच्या हॉल तिकीटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर तुम्ही जे आहे अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकता। तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स मिळत जातील। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।